नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा ब्लॉग आहे तो म्हणजे 9वा, आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात बुट्याने आणलाय नाश्ता, त्याच्यापासून झालेली आहे। यो आमचा बुट्या, बुट्या आहे कर गाईजला, हॅलो बोल। हॅलो गाईज, तो सकाळीच फोन केला आणि बोलते नाश्ता घेऊन येऊ का, तर येऊ बघा। सकाळीच नाश्ता आणलाय त्यांनी, वडापावला चॅनल पाहिजे। चला खातो पितो मग भेटतो तो, आणते काहीतरी काम आहे त्याला, बघू काय आहे। भाई नाश्ता विष्टा करून डन, तर बुट्या बाईची फरमाईश, मला चहा पाहिजे चहा, मग त्याला आपण घेऊन आलो। यो बघा, आपला बाजूला चायवाला आहे सह्याद्री अमृतुल्य, यो बघा अमृतुल्याचा चहा। हू यो बघ, फिनिश भाई फिनिश, चाय लवर चाय लवर, काम 25। अरे अपना पाटील पॉडकास्ट शॉप गाईज, इथं आमचा गंभीर डिस्कशन चालू होता व्हिडिओबद्दल, बुट्ट्याचा ना माझा, आणि त्याच टायमामध्ये इकडे आला आपला जिग्याबाय, जिग्या द भाय। जिग्याबाई चाय पित, अरे पी रे, बुट्या का फिट पैसा आहे, तू पी अमृतुल्य बाई सह्याद्री। आमचा एक कॉन्सेप्ट येतोय थोड्याच टायमामध्ये, त्याच्यावर काम चालू आहे, ते तुम्हाला लवकरच पाहायला भेटणार आहे। तर तुम्ही तयार राहा, काय रे बोलायला तयार राहा, कमिंग सून बोल, न्यू प्रोजेक्ट कमिंग सून। अरे ब्लॉग ने दुसरा नवीन प्रोजेक्ट येईल, बोल बोल जे घ्या, न्यू प्रोजेक्ट कमिंग सून। ब्लॉग बिगच्या पलीकडचं आम्ही काहीतरी नवीन युनिक काहीतरी ट्राय करणार आहे, ते तुमच्यापर्यंत नक्कीच लवकर आणण्याचा प्रयत्न करू। आता जरा बोलतो यांच्याशी त्या प्रोजेक्टबद्दल, कसं काय आहे ते, काय बनवायचं आहे काय नाही। 3 hours later मंडळी, आत्ताच मी घरी आलो, नाही माणसं निवांत बसले सगळे आमच्या घरांची, तेव्हा काही होतं झोपला डायरेक्ट, दुपारचे वाजले 2 ना, मी आत्ता दुकानांशी आलो घरा, पाऊसच तेवढा पडत होता तर काय सांगायचा। आता जेवण बघू काय आहे ते, लगेच आला जेवण। हे बघा टेंडलीची भाजी आहे, टेंडलीची पलाडान काकड्या पण खाल्ले। ओ भाई, मीठ मसाला घेऊन जाऊ ना, मला माहित असत आज पण आम्ही आज पण आणलं पिशवी, माझ फोटो नाही काढला असते तुम्ही, फोटो काढला। अरे पण तू तिकडे जाणार आहे, मग तू बोललेलास ना तू आम्हाला जिथं नेणार आहे तिथं उद्या, भारी आहे का पण सीन, आम्हाला नेल हा मस्त आहे ना, पण तिकडे वरचे आहे ना, मग तू मी देशांत वाटत दिवसांत बिमार वाटत आहे, बिमार आहे तो येऊ शकत, मला नाही त्याची गॅरंटी वाटत बुट्याची, लोकांचा काय होता काय, लोकांचा काय होता, आपण पण व्हिडिओ काढतोय, आयफोन आहे तो काय पण करण्याचा, काय पण ज्याचा 128 GB आयफोन आहे त्याला तर विचार काय आहे सीन, त्याला डिलीट करायला लागते सगळं लगेच, कशात इंटरनेटचा बघ तुझा कसा काय, त्याला तर प्रोसेसरलाच किती घेते 2 GB वापरते आयफोन, परत त्याचा प्रत्येक फोटोला किती GB फोटो असतो, 56 GB आपले या मोबाईलला ऑप्शन असते मेमरी कार्डचा, या ब्रँडेड मोबाईलला ऑप्शन नाही, ज्या आहे त्या डायरेक्ट असा की नसतो, 15 16 मध्ये काय फरक नाही, फक्त डिझाईन चेंज आहे, बाकी सगळं त्याच आहे, या बटनाशी काय, तू बटन तर कुठला पण बटन लावून ठेवू शकतो, हा नाही याला कोण सांगतं, 17 येईल पुढच्या वर्षी, बघू आता घ्या, मग 15 घे, घेत 15 कोणची जवळ, HDFC SBI कुठला राहतो काढायचं, क्रेडिट कार्ड बजाजचा, बजाज बजाजच्या येईल,
आपण 10 दिवस 10 ब्लॉकचा चॅलेंज घेतला होता, तर मला वाटलं नव्हतं एवढा चांगला रिस्पॉन्स तुमचा भेटेल, कारण मी अंदाज लावलेला की 50-60 वरती जास्त व्ह्यूज येणार नाही, आणि आपला यूट्यूबचा अल्गोरिदम एकदम डाऊनमध्ये गेला होता. त्याच्यामुळे मी हा विचार केला होता का आपण 10 दिवस 10 ब्लॉकचं जरा चॅलेंज करू, बघूया काय फरक पडतो आहे की नाही. तर आपण चॅलेंज केलं आजचा 9वा दिवस, आणि आपला यूट्यूबचा अल्गोरिदम जो डाऊन होता तो अप झालेला आहे, आणि थोडेफार सबस्क्रायबर पण वाढत आहेत आपल्या ब्लॉग्समुळे, डेली ब्लॉग्समुळे भरपूर फरक पडतो आहे. त्याच्यामुळे सर्वांचे धन्यवाद. आता उद्याला संडे आहे, हा व्हिडिओ तुम्ही संडेला पाहणार, आणि संडेच्या दिवशी आपला 10 डेज 10 ब्लॉगचा शेवटचा ब्लॉग असेल तो 10वा. आणि आपला मित्र आता आला होता, तो बोलत होता की उद्याला मी तुम्हाला जरा एक अशा ठिकाणी नेतो की तुम्हाला पण मजा येईल निसर्गाच्या सानिध्यामध्ये. त्यांच्या एरियामध्ये एक आहे तो स्पॉट, तर आता कोणकोण जोडीला येणार काय ते त्यांचं त्यांना माहिती. पण तो बोलतो आहे आपण दोघे असलं तर दोघे पण जाऊया. तर बघूया उद्याचं प्लॅन कसं काय ते ठरवतो, आणि शेवटचा ब्लॉग एकदम भारीवाला बनवतो. त्याच्यासाठी तुम्ही तयार राहा. आता 10 डेज 10 ब्लॉग्स होणार म्हणून काय ब्लॉग सोडणार नाही बनवायचे. बघूया आता एकदा चॅलेंज पूर्ण झालं ना तर मग अजून काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न आमचा चालू आहे. आता मित्रांची जरा डिस्कशन चालू आहे का करायचं की नाही. सकाळी आले होते त्यांना पण विचारला, ते बोलले सांगते करू. आता बघूया अजून उद्याला संडे आहे, उद्याला सर्वजण भेटतील तेव्हा त्यांना जरा विचारतो. नवीन काहीतरी ब्लॉग तर आपले पडणारच, पण नवीन काहीतरी एक करूया व्हिडिओ. तर त्यांना विचारून ठरवू कसं काय आहे ते बघू. जे आपले 9 ब्लॉग आज पूर्ण होतील, एवढा भारी पण कॉन्टेंट नव्हता मला पण माहिती आहे, तरी पण तुम्ही चांगला प्रतिसाद दिला याच्याबद्दल मनापासून आभार आहे तुमचं. हॅलो गाईज, आजचा हा व्हिडिओ इकडेच संपूया, भेटूया उद्याच्या एकदम भारी व्हिडिओ मध्ये. तो बाय 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 बाय.